नमस्कार, मी स्वामिनी. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. व्हिडिओ टायटलवरनं तुमच्या लक्षात आलं असेल, आपण दिवाळीसाठी अजून एक डेकोरेशनची आयडिया बघणार आहोत. दिवालॉग या सिरीजमध्ये तुम्ही जे काही क्रिएटिव्ह व्हिडिओज बघितलेत किंवा स्वामिनी कुलकर्णी या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर माझी काही गाणी ऐकली असतील आणि तुमच्या मनात असं नक्कीच आलं असेल की मला पण असं गाणं शिकायचंय किंवा मला पण असं चित्र काढायचंय, तर लगेचच कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय जॉईन करा. 1995 सालापासून कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यामध्ये हे विद्यालय आहे. तुम्ही जर पुण्यातच राहत असाल तर कलातीर्थला अवश्य भेट द्या. पुण्याबाहेर असाल तर आपले ऑनलाईन क्लासेस देखील चालू आहेत. रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लगेचच जॉईन करा कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय. आज आपण एक रांगोळी तयार करणार आहोत दिवाळीसाठी, पण ही रांगोळी तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या घरात एक छान आर्ट डेकोर पीस म्हणून ठेवू शकता. त्याचं कारण म्हणजे आपण लिप्पन आर्ट हा प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, तर लिप्पन आर्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्यापासून आपण दिवाळीसाठी अतिशय सुंदर अशी एक रांगोळी तयार करणार आहोत. तर लिप्पन आर्टचं एक संपूर्ण किट असतं जे ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे किंवा तुम्ही लोकल मार्केटमध्ये जाऊनसुद्धा घेऊ शकता. मी एक सर्क्युलर शेपमध्ये हा माउंट बोर्ड घेतलेला आहे, की हा मी क्ले घेतलेला आहे. तर सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही ऑनलाईनसुद्धा या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. आपल्याला एक एक करून एक अशी बारीक लाईन त्याची तयार करून घ्यायची आहे आणि ग्लूनी आपल्याला या सगळ्या गोष्टी पेस्ट करायच्या आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला जे डिझाईन करायचं आहे तर ते पेन्सिलनी आधी काढून घेतलं तरी चालेल. मी अर्थात दिवाळी आहे त्यामुळे सगळ्यात मध्ये एक पंटीचा आकार तयार केलेला आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्ही एक व्हिडिओ पॉज करून या सगळ्या गोष्टी फॉलो करू शकता. तर बऱ्यापैकी ज्यांना ड्रॉइंगची आवड आहे किंवा बऱ्यापैकी ज्यांचं ड्रॉइंग छान आहे त्यांना हे अगदी लगेचच जमू शकतं. जे अगदी नवीन आहेत त्यांच्यासाठी लवकरच स्वामिनी व्लॉग्सवरती लिप्पन आर्टच्या अगदी बेसिक ट्युटोरियलसुद्धा मी टाकणार आहे. पण अर्थात दिवाळी आहे त्यामुळे मी म्हणलं लिप्पन आर्ट हा प्रकार आपण चॅनलवरती दाखवला नव्हता, त्यामुळे या निमित्ताने हे लिप्पन आर्टवर्क मी आज तुम्हाला सगळ्यांना दाखवतीये. त्यानंतर मी पूर्ण या सगळ्या आर्टवर्कला व्हाईट ॲक्रॅलिक कलर दिला आहे. तो वाळल्यानंतर जिथे मध्ये मध्ये जो म्हणजे मंडाला आर्ट आपण जसं करतो तर अगदी त्याच पद्धतीचं हे देखील डिझाईन आहे. तर मध्ये मी ग्रीन कलर दिला आहे आणि पॉइंटेड पेटल्स जी आहेत तर त्याला येलो कलर दिला आहे. थोडंसं ऑरेंज कलरचं शेडिंग देखील केलं आहे. जो सगळा क्ले आहे तर त्याच्या लाईन्स आपण व्हाईटच ठेवणार आहोत, तो कलर आपण व्हाईट ठेवणार आहोत, जेणेकरून लांबनं जर आपण या आर्टवर्कचा फोटो काढला तर रांगोळी आहे असं वाटतं. त्यानंतर बाजूनी पूर्ण रेड कलर दिलाय. सगळ्या डेकोरेशनच्या व्हिडिओजमध्ये मी एक गोष्ट कायम सांगते, ती म्हणजे कलर स्कीम तुम्ही कशी वापरताय त्यावरती तुमचं डेकोरेशन हे अवलंबून असतं. अर्थात लिप्पन आर्ट हा प्रकार जो आहे तर त्याच्यामध्ये मिरर खूप असतात, आरशांचा वापर जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे जे जे शेप्स तुम्ही तयार करता त्याच्यामध्ये त्यानुसार तुम्हाला असे छोटे मिरर्स मध्ये मध्ये लावायचे आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने हे लिप्पन आर्टवर्क आणि ही लिप्पन आर्टची रांगोळी तयार केलेली आहे. मी सुरुवातीला म्हणले तसं लिप्पन आर्ट बेसिकपासनं नेमक्या कशा पद्धतीने करायचं याचे व्हिडिओज लवकरच स्वामिनी ब्लॉग्सवरती येणार आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. हे आर्टवर्क तुम्ही देखील केलं तर मला इंस्टाग्रामवरती टॅग करायला अजिबात विसरू नका. माझ्या इंस्टाग्राम आयडीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.